अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये घेण्याचं आजचं कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेलं आहे. आणि यामध्ये 11 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा मांडला जाईल. या कामकाजामध्ये साधारण आत्ता प्रलंबित असलेलं एक बिल आणि या पुढच्या काही दिवसात जी बिलं येतील अशी अपेक्षित असलेली बिलं ही मांडली जातील. अर्थसंकल्पीय ज्या मागण्या असतील अर्थसंकल्पावरती त्याच्यासाठी 5 दिवसाची चर्चा ही देखील मान्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या वेळेचं अधिवेशन हे पूर्ण वेळ अधिवेशन चालेल. हे अधिवेशन मुंबई येथे असेल. सर सर नाही, यामध्ये विदर्भावर अन्याय करण्याचा कुठलाही प्रश्न नाही. आम्ही तर मान्य केलं होतं की विदर्भात अधिवेशन घ्यायचं, परंतु आमची विधानमंडळाची जी समिती या अधिवेशनाच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये तयारीच्या साठी आणखीन बाकीचे जे विषय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या वेळेला लागतात या सगळ्याची पाहणी करण्यासाठी गेली असता त्यांनी एक गोष्ट निदर्शनाला आणली होती की दोन्ही सभागृहाचे जे काही सदस्य आहेत हे राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला एकत्र येतात आणि राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला ती आसन क्षमता ही नागपूरमध्ये नसल्यामुळे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार निवासामधल्या ज्या दोन बिल्डिंग होत्या या दोन बिल्डिंग कोरोनासाठी ज्या रुग्णांसाठी राखीव होत्या त्या त्यांनी उशिरा हँड ओव्हर केल्या आणि त्यामुळे राहण्याची व्यवस्था देखील व्यवस्थित करता येणार नाही अशा प्रकारचा अहवाल त्यांनी दिलेला असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईमध्ये घेण्याचं आम्ही कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरवलेलं. सर संजय राऊतांचा प्रेस झालेला आहे, संजय राऊतांच्या प्रेसमध्ये काय झालं हे ऐकलेलं नाही अजून, कारण आम्ही कामकाज सल्लागार समितीमध्ये होतो या बाबतीत संपूर्ण माहिती घेऊन त्याच्या पण त्यांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत.